नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अंकुश पाटील नवगरे आपलं पुनश्च एकदा नागलका स्टडी सेंटर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. व्हिडिओ काय आपल्याला शिकायचं आहे, आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे की शरद अरविंदजी बोबडे यांची आता नियुक्ती झालेली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी, तर आपल्याला बघायचं आहे. पण त्याआधी मी सांगू इच्छितो की व्हिडिओ स्किप करत जाऊ नका, पूर्णतः व्हिडिओ बघा. कारण ही संबंधित व्यक्ती बघत असताना आपण फक्त हे नाही बघणार, आपण काय की कोण व्हिडिओ बघितला का अरे सरन्यायाधीश आहे 47वे आहेत माहिती आपल्याला वगैरे वगैरे नाही आहे, तर त्याच व्यक्तीसंबंधी कुटुंबासहित त्या व्यक्तीचा पूर्ण जीवनपट आणि आत्तापर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये झालेल्या घडामोडी, आत्तापर्यंत महिला झाल्या आहेत का बाबा, मग महिला झाल्या तर किती झालेल्या आहेत किंवा झाल्या नाही आहेत का, ह्या सुद्धा गोष्टी माहीत पाहिजेत. की महाराष्ट्राचे 4 महाराष्ट्रीयन व्यक्ती आत्तापर्यंत सरन्यायाधीशपदी बसलेले अरविंद शरद अरविंद बोबडे यांच्या समवेत, तर ते कोणता कार्यकाळ किती होता, ते कितवे होते, या संबंधित टोटल एक्सप्लेनेशन विथ बाबी आपल्याला बघायच्या आहेत. चला तर आपण सुरू करूया. आता शरद बोबडे, जर तुम्ही 15 मिनटं जर दिले तर 15 मिनटात तुमचा 1-2 मार्क कवर जर झाला तर कंबाईनच्या अनुषंगाने आणि पोलीस भरतीच्या अनुषंगाने तुम्हाला फायद्याचं ठरल. कारण याच्यामधून आम्हाला काही पैसे वगैरे मिळवायच्या काही आशा नाही किंवा पैसे मिळतसुद्धा नाही आहेत किंवा पाहिजेतसुद्धा नाही आहेत, असा एकंदरीत भाग आहे. परंतु माझ्याकडून जे होते किंवा आम्ही जे स्टडी सेंटरच्या माध्यमातून हे प्रोव्हाइड करत आहे तुम्हाला, त्याचा तुम्हाला फायदा व्हावा आणि आमचंसुद्धा तुमच्याबरोबर या सगळ्या गोष्टी ज्ञानाचा ज्ञानामध्ये भर पडत जात असते, ही बाब इथं महत्त्वाची लक्षात ठेवायची. चला तर आज आपल्याला पाहायचं आहे शरद बोबडे, शरद अरविंद बोबडे यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झालेली आहे, हे आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि हा आपल्याला पोलीस भरती आणि कंबाईनला याच्याबद्दल प्रश्न हमखास राहणार. बघा, देशाचे 47वे सरन्यायाधीश म्हणून, देशाचे 47वे सरन्यायाधीश म्हणून शरद अरविंद बोबडे यांची नियुक्ती झालेली आहे. महाराष्ट्रीयन म्हणून हे 4थे व्यक्ती आहेत ज्या सरन्यायाधीश पदावर पोहोचणार आहे, आणि हे नागपूर येथील जे आहेत, कुठलचे आहेत, नागपूर या ठिकाणचे आहेत, लक्षात असू द्या. पण तद्वतच मी तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी सांगतो, 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि आपण नंतर एक्सप्लेनेशन इथे चालू करू. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात की आत्तापर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोणते असे आहेत की जे सर्वाधिक कार्यकाळ राहिलेले आहेत, तर लक्षात असू द्या ती व्यक्ती येतं वाय व्ही चंद्रचूड. कोण येतं? वाय व्ही चंद्रचूड, जे 78 ते 85 सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राहिलेले आहेत आणि ते 16वे होते. कितवे होते? 16वे सरन्यायाधीश होते. आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे सर्वाधिक जास्त काळ सरन्यायाधीश पदे राहणारे व्यक्ती हे कोण होते? तर ते वाय व्ही चंद्रचूड होते. आपल्याला इथं लक्षात ठेवायची बाब आहे. त्याच्यानंतर आपल्याला विचारू शकतात की देशाचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? तर एच जे कानिया, लक्षात असू द्या, एच जे कानिया हे सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश होते. आणि महत्वाची दुसरी बाब म्हणजे आतापर्यंत एकही महिला सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान झालेली नाहीये. लक्षात असू द्या, मी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी म्हणत आहे, न्यायाधीशपदी नाहीये. न्यायाधीशपदी फातिमा बीबी आपण पाहिलेलं आहे, नाही तर कन्फ्यूज होचाल की फातिमा बीबी झालेली आहे बाबा. तर फातिमा बीबी ही सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश होती. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी आत्तापर्यंत एकही महिला विराजमान झालेली नाहीये. चला महत्त्वाच्या बाबी पाहिल्या. आता आपण जो टॉपिक शिकायचा आहे, न्यायमूर्ती शरद बोबडे हे नागपूरचे असून यांची देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी 47वे न्यायाधीश म्हणून काय झालेली, सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेली आहे, लक्षात असू द्या. आपण सुरुवातीला जर पाहिलं तर त्यांचा जन्म 24 एप्रिल 1956 रोजचा आहे. लक्षात असू द्या, त्यांचा जन्म कधीचा आहे? 24 एप्रिल 1956 नागपूर येथील त्यांचा काय जन्म आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. 24 एप्रिल 1956 रोजीचा त्यांचा जन्म आहे, नागपूर येथील जन्म आहे. त्याच्यानंतर त्यांचा जर शिक्षण पाहिलं आपण तर BA LLB आहे. काय शिक्षण? BA LLB हे त्यांचं शिक्षण आहे. 1978 त्यांनी त्यांची BA LLB ही पदवी काय केलेली आहे, संपादन केलेली आहे, हे लक्षात घेतलं पाहिजेत. एकंदरीत या व्यक्ती हे एकमेव असा व्यक्ती आहे, ज्यावेळेस आपण शिकू आता शिकणारच आहे, तर तुमच्या लक्षात येईल एकंदरीत पूर्ण फॅमिली बॅकग्राऊंड, आजोबापासून तर भावापर्यंत वडील म्हणा, संपूर्ण फॅमिली जर पाहिली तर काही कायद्याचीच प्रोसेस आहे असं म्हणता येते. कानून जसं काय घरामध्ये भिनलेला आहे, कायदा घरामध्ये भिनलेला आहे, एकंदरीत सर्व फॅमिली ही कायद्याशीच रिलेटिव्ह आहे. ती कशी आहे ते आपण बघणारच आहे. एकंदरीत एकही व्यक्ती घरातला असा की नाही आहे की त्याला कायद्याचा गंध नाही, एकंदरीत पूर्ण कायदात्मक
संविधानाचीच एक ऍक्टचीच प्रतिकृती या घराण्याला लाभलेली आहे. अशा घराण्यातील व्यक्तिमत्व म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे 47वे सरन्यायाधीश शरद अरविंदजी बोबडे आपण बघणार आहोत. चला तर मग, तर त्यांनी 18 नोव्हेंबर 2019 रोजी काय घेतलेली आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेतलेली आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाला शपथ ही राष्ट्रपती देत असतात हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. लक्षात असू द्या, शपथ कधी घेतली त्यांनी, 18 नोव्हेंबर 2019 सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदी नियुक्त झालेले शरद अरविंद बोबडे यांची 47वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. ते नागपूरचे आहेत, महाराष्ट्रीयन, चौथे व्यक्ती आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ कधी घेतलेली आहे, 18 नोव्हेंबर 2019 रोजी घेतलेली आहे. 18 नोव्हेंबर 2019 रोजी. लक्षात असू द्या, त्यांची निवड ज्येष्ठतेच्या नियमानुसार झालेली आहे. त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदावर ज्येष्ठतेच्या नियमावरून काय झालेली आहे, निवड झालेली आहे. ज्येष्ठतेच्या नियमावरून निवड झालेली आहे. कंबाईन वाल्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे सेंटेन्स आहे. त्याच्यानंतर ते 17 महिने काय राहणार आहे, तर सरन्यायाधीश पदावर विराजमान राहणार आहे. पहा, कधी शपथ घेतली त्यांनी, 18 नोव्हेंबर 2019 रोजी कार्यकाळ चालू झाला. आणि ते आता 17 महिने काय राहणार आहे, तर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदावी विराजमान राहतील. 17 महिने, लक्षात असू द्या, 17 महिने ते सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदावर काय राहतील, विराजमान राहतील. आणि लक्षात असू द्या, 23 एप्रिल 2021 रोजी, 23 एप्रिल म्हणजे त्यांच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी, लक्षात असू द्या, त्यांचा जन्म 24 एप्रिल पाहिला आपण, तर ते 23 एप्रिल 2021 रोजी काय होणार आहे, तर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदावरून काय होणार आहे, निवृत्त होणार आहे. 23 एप्रिल 2021 रोजी निवड कधी झाली, शपथ कधी घेतली, 18 नोव्हेंबर 2019 17 महिने ते पदावर राहणार आहेत. आणि 23 एप्रिल 2021 ते निवृत्त होतील. आपण बघा, भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश किंवा भारतीय सर्वोच्च न्यायव्यवस्था, आपण लेक्चर टाकलेलं आहे पॉलिटीचं, एका तासाचं बघून घेसाल, या चॅनलवर आपण लेक्चर टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये निवड वगैरे यांच्या कामाविषयी सर्व बाबी दिलेल्या आहेत. एक्सप्रेशन विथ दिलेले, कंबाईन PSI पोलीस भरती संबंधित सर्वच गोष्टीसाठी, तर ते लेक्चरसुद्धा पाहून घेसाल आणि तुम्हाला ते वर्कसुद्धा कळतील. लक्षात असू द्या, आपण बघत असतो एकंदरीत भारत सर म्हणजे एक राष्ट्रपती यांची नियुक्ती करत असतात, पण एकंदरीत पाहिलं तर केंद्र सरकारकडूनच एक व्यक्तीचं नॉमिनेशन झालेलं असते. राष्ट्रपतीच्या प्रोसेसमधून ते निवडले जात असते. संविधानानुसार पण आपण राष्ट्रपतीच त्यांची नियुक्ती करतात, हे आपला ॲन्सर असाल. बा, वयाच्या 65व्या वर्षी निवृत्त होत असतात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, वयाच्या 65व्या वर्षी निवृत्त होत असतात. आणि यांना जर यांच्यावर जर महाभियोग प्रक्रिया चालत असते, महाभियोग प्रक्रिया महाभियोगासारखी एक प्रक्रिया असते, दोन्ही संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये 2/3 बहुमतांनी जर त्यांना पदच्युतीचं विधेयक पारित झालं आणि राष्ट्रपती स्वाक्षरी झाली, तर ते पदावरून दूरसुद्धा होतात. त्याच्यासाठी म्हणत आहे की भारतीय न्यायव्यवस्था, आपण प्रकरण टाकलेलं आहे, संबंधित सर्व बाबी आपल्याला एक्सप्रेशन विथ तिथं मिळतील, या चॅनलवर ते सुद्धा बघून घ्या. चला तर लक्षात असू द्या, आता ते 23 एप्रिल 2021 काय होणार आहे, तर निवृत्त होणार आहे. त्यानंतर लक्षात असू द्या, देशामध्ये अयोध्या खटला प्रकरण खूप महत्त्वाचं आहे. कोर्टानं निर्णय दिला, तिथं राम मंदिरच होणार हे कोर्टानं निर्णय दिलेला आहे. लक्षात असू द्या, अयोध्या प्रकरणी सुनावणी घेणाऱ्या खंडपीठाचे ते दुसरे न्यायाधीश आहेत. अयोध्या प्रकरणी निर्णय घेणाऱ्या किंवा सुनावणी करणाऱ्या, अयोध्या प्रकरणी सुनावणी घेणाऱ्या खंडपीठाचे ते दुसरे न्यायाधीश आहेत. लक्षात असू द्या, अयोध्या प्रकरणी सुनावणी घेणाऱ्या खंडपीठाचे ते दुसरे न्यायाधीश आहेत. अयोध्या प्रकरणी सुनावणी घेणाऱ्या खंडपीठाचे ते दुसरे न्यायाधीश आहेत. हे सुद्धा महत्त्वाची बाब आहे, कारण राम मंदिराचा मुद्दा होता. गेले 7 दशक झाले भारतीय जनता पार्टी आपल्या मॅनिफेस्टोमध्ये टाकत आलेली आहे की राम मंदिर बनवायचं, राम मंदिर बनवणार, आणि कुठेतरी 2019 त्याच्यावर निर्णय आला आणि आता राम मंदिर ट्रस्टसुद्धा उभारल्या गेलेली आहे, जे योगी आदित्यनाथ काय आहेत अध्यक्ष आहेत, आणि ते होणार आहे. लक्षात असू द्या. त्याच्यानंतर आधार ओळखपत्र आणि गोपनीयतेच्या अधिकारासंदर्भात न्यायालयाच्या 3 सदस्यीय खंडपीठाने निकाल दिला. या खंडपीठात शरद बोबडे यांचाही समावेश होता. जे खंडपीठाने, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जो निर्णय दिलेला आहे, हा ओळखपत्र व आणि गोपनीयतेच्या अधिकारासंबंधात, ओळखपत्र आणि गोपनीयतेच्या अधिकारासंबंधात जो निर्णय दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाला, 3 सदस्यीय खंडपीठ ते खंडपीठ होतं, त्याच खंडपीठात सुद्धा शरद बोबडे यांचा काय आहे, समावेश आहे. हे लक्षात ठेवा. आधार कार्ड ओळखपत्र संबंधात आणि गोपनीयतेच्या अधिकारासंदर्भात न्यायालयीन 3 सदस्यीय जे खंडपीठ होतं, त्या खंडपीठाचे सदस्य सुद्धा न्यायमूर्ती शरद बोबडे आहेत, सर्वोच्च न्यायालयाचे 47वे सरन्यायाधीश. आणि अयोध्या
अयोध्या प्रकरणी सुनावणी घेणाऱ्या खंडपीठाचे मध्ये काय ते सुनावणी घेणाऱ्या खंडपीठाचे दुसरे सुद्धा न्यायाधीश आहेत, ही बाब सुद्धा इथं लक्षात घ्या. आणि आधार ओळखपत्र आणि गोपनीयतेच्या अधिकारासंदर्भात न्यायालयाच्या 3 सदस्यीय खंडपीठाने जो निकाल दिला त्याचे सुद्धा ते सदस्य होते, त्याचा सुद्धा ते भाग होते, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवा. आता बघा की जन्म पाहिलाच आहे आपण 24 एप्रिल 1956 आणि त्यांचं शिक्षण बघितलं BA LLB म्हणजेच आपण बघलं ज्येष्ठतेच्या नियमानुसार त्यांची नियुक्ती झालेली आहे. 1978 त्यांची ती शिक्षण कंप्लीट झालं BA LLB हे लक्षात ठेवा. आता बघा कुटुंबाला पार्श्वभूमी कशी आहे, कायद्याची कानूनची माहितीची एक न्यायप्रणाली कशी होती कुटुंबातच, एक कानून कायदा सगळं फॅमिलीमध्ये कसं बॅकग्राऊंड आहे हे बघायचं आहे. त्यांचे आजोबा हे वकील होते लक्षात असुद्धा, शरद बोबडेजी 47वे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे त्यांचे आजोबा हे वकील होते हे लक्षात ठेवा. आणि त्यांचे वडील हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता सुद्धा राहिलेले आहेत लक्षात असुद्धा, त्यांचे वडील महाराष्ट्राचे महाधिवक्ता राहिले आहेत. अरविंदजी बोबडे हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता सुद्धा राहिले आहेत. कोणाचे वडील? शरद बोबडे यांचे वडील, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश 47वे शरद बोबडेजी यांचे वडील अरविंदजी बोबडे हे महाराष्ट्राचे 2 वेळा महाधिवक्ता राहिलेले आहेत, 1980 आणि 1985. लक्षात असू द्या एकंदरीत फॅमिलीला कसं कायद्याचं बॅकग्राऊंड आहे. आजोबा काय होते? वकील होते. आणि वडील काय होते? अरविंदजी बोबडे हे काय होते? महाराष्ट्राचे महाधिवक्ता. म्हणून यांनी काय केलेलं आहे? 2 वेळेस काम पाहिलेलं आहे, 1980 आणि 1985 या 2 वेळेस त्यांनी काय केलेलं आहे? महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणून काम पाहिलेलं आहे. आणि त्यांचे मोठे बंधू विनोद बोबडेजी हे सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील आणि घटनातज्ञ आहेत. लक्षात असू द्या त्यांचे मोठे बंधू विनोदजी बोबडे हे सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील आणि घटनातज्ञ आहेत. म्हणजे आजोबा वकील, ओके, त्याच्यानंतर वडील महाराष्ट्राचे महाधिवक्ता राहिले 2 वेळेस 80 आणि 85 वेळेस अरविंदजी बोबडे. आणि त्यांचे मोठे बंधू विनोदजी बोबडे हे सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ न्यायाधीश आणि त्याच्यानंतर ते घटनातज्ञ सुद्धा आहेत. म्हणजे एकंदरीत फॅमिलीला कसं पार्श्वभूमी बॅकग्राऊंड आहे कायद्याची हे आपल्याला इथे लक्षात येते. त्याच्यानंतर बघा 1978 ते बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रामध्ये सामील झाले. लक्षात असू द्या 1978 ते बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रामध्ये काय झालेले सामील झाले, जे सर्वोच्च न्यायालयाची एक बार कौन्सिल, सॉरी उच्च न्यायालयाची जी एक बार कौन्सिल असते त्याच्यामध्ये ते सामील झाले. 1978 ते बार कौन्सिलमध्ये काय झाले महाराष्ट्राचे सामील झाले. कंबाईनवाले लक्ष द्या, त्यांच्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट ठरू शकते. त्याच्यानंतर 1998 त्यांना वरिष्ठ अधिवक्ता हे पद बहाल करण्यात आले. लक्षात असू द्या 1978 काय पाहिलं की ते बार कौन्सिल महाराष्ट्रामध्ये सामील झाले. त्याच्यानंतर 1998 त्यांना वरिष्ठ अधिवक्ता हे पद बहाल करण्यात आले. कधी? 1998 शरद बोबडे यांना काय केलेलं आहे की वरिष्ठ अधिवक्ता हे पद बहाल करण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर लक्षात येऊ द्या 2000 मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली. लक्षात असू द्या 2000 मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची काय झालेली आहे? नियुक्ती झालेली आहे. 2000 मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून काय झालेली? त्यांची नियुक्ती सुद्धा झालेली आहे होती. त्याच्यानंतर 16 ऑक्टोबर 2012 MP म्हणजे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सुद्धा राहिलेले आहेत ते. लक्षात असू द्या की 16 ऑक्टोबर 2012 मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सुद्धा राहिलेले आहेत. लक्षात असू द्या, पुन्हा एकदा सांगतो, 1978 बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्राचे कायद्यामध्ये ते सामील झाले. 1998 काय पाहिलं आपण? त्यांना वरिष्ठ अधिवक्ता हे पद बहाल करण्यात आले. त्याच्यानंतर 2000 ते मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. त्याच्यानंतर 16 ऑक्टोबर 2012 मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे ते मुख्य न्यायाधीश सुद्धा होते हे लक्षात ठेवा. आणि लक्षात असू द्या एप्रिल 2013 सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. सरन्यायाधीश म्हणून नाही, या न्यायाधीश म्हणून एप्रिल 2013 त्यांची सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्ती सुद्धा झाली हे इथं लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येते की 2016 नागपूरच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलपती म्हणून त्यांची नियुक्ती झाली. पहा 2016 नागपूरच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठ म्हणजे कायद्याचं विद्यापीठ याच्या कुलपती सुद्धा त्यांची नियुक्ती झालेली आहे. 2016 नागपूरच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठांमध्ये त्यांची कुलपती म्हणून नियुक्ती झालेली आहे. एकंदरीत पुन्हा एकदा पाहू काय काय कशामध्ये त्यांची नियुक्ती झाली आणि काय काय केलं. 1978 त्यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रामध्ये ते सामील झाले.
1998 त्यांना वरिष्ठ अधिवक्ता हे पद बहाल करण्यात आले. 2000 मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर 16 ऑक्टोबर 2012 मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राहिले. त्याच्यानंतर एप्रिल 2013 सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. आणि 2016 नागपूर राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलपती म्हणून सुद्धा त्यांची नियुक्ती झालेली आहे. हे कुलपती कोण निवडत असतात याच्यासाठी राज्यपाल आपलं चॅप्टर पहा. याच्यासाठी म्हणत असतो की मागचे लेक्चरसुद्धा पाहून घ्या जे करंट विषयाशी सुद्धा जुळून येतात. राज्यपाल चॅप्टर पहा, त्याच्यात कुलपती कोण निवडत असते, कुलपती कोण असतो आणि कुलगुरू कोण कुलपती म्हणून नियुक्त झालेली आहे, कुलपती कुलगुरू याच्यासंबंधित आपल्याला माहिती मिळत लक्षात असू द्या. त्याच्यानंतर बघा आता महत्त्वाचं हे महाराष्ट्रीयन व्यक्ती कितवे येतात, शरद बोबडे ज्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाली, तर हे कितवे व्यक्ती येतात, चौथे व्यक्ती येतात लक्षात असू द्या. देशाचे कितवे येतं, हे 47वे सरन्यायाधीश आहेत. मग आता आपल्याला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे 4 व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झालेले आहेत. ते 4 व्यक्तीसुद्धा माहीत पाहिजे आणि ते परीक्षेच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून पोलीस भरती आणि कंबाईनला सुद्धा महत्त्वाचेच आहेत. चला मग तर बघू, लक्षात असू द्या की महाराष्ट्राचे कितवे आणि देशाचे कितवे हे सुद्धा महत्त्वाचे ठरते. पहा, महाराष्ट्राचे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्त होणारे पहिले सरन्यायाधीश कोण येतात, न्यायमूर्ती प्रल्हाद गजेंद्र गडकर. लक्षात असू द्या, न्यायमूर्ती प्रल्हाद गजेंद्र गडकर हे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती येतात सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी जाणारे आणि देशाचे 7वे व्यक्ती आहेत. लक्षात असू द्या, महाराष्ट्राचे म्हणले तर पहिले कोण येतं, प्रल्हाद गजेंद्र गडकर, पण तेच देशाचे कितवे येतात, 7वे आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे दुसरे न्यायमूर्ती कोण येतात जे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान झाले, ते येतं मोहम्मद हिदायतुल्ला. पहा, महाराष्ट्राचे दुसरे महाराष्ट्रीयन व्यक्ती येतात जे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्त झाले, ते येतं मोहम्मद हिदायतुल्ला. आणि ते देशाचे कितवे येतं, 11वे आहेत. लक्षात असू द्या, देशाचे सरन्यायाधीश कितवे येतं, 11वे होते. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे सर्वाधिक काळ, सर्वोच्च न्यायालयाचे सर्वाधिक काळ न्यायाधीश म्हणून सरन्यायाधीश म्हणून राहणारे जे YV चंद्रचूड हे महाराष्ट्राचे 3रे व्यक्ती होते जज म्हणून बनणारे सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश म्हणून, आणि देशाचे होते 16वे. पहा, एकंदरीत देशामध्ये आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाचा सर्वाधिक काळ कोणाचा आहे, तर ते YV चंद्रचूड आहे. आणि हे महाराष्ट्राचे 3रे व्यक्ती येतात जे की सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्त झालते आणि देशाचे कितवे येतं, 16वे सरन्यायाधीश होते. ही बाबसुद्धा आपल्याला पाहणे लक्षात ठेवते. आणि त्याच्यानंतर चौथे जे आत्ता पाहत आहे आपण करंटमध्ये, शरद बोबडे हे देशाचे कितवे येतं, 47वे. आणि महाराष्ट्राचे कितवे येतं, तर चौथे काय तर सरन्यायाधीश आहेत. ही एवढी बाब आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण विचारलं, तर HJ कानिया. कोण येतं, HJ कानिया हे देशाचे काय येतं, पहिले सरन्यायाधीश येतं. त्याच्यानंतर लक्षात असू द्या महत्त्वाचं, आत्तापर्यंत एकही महिला सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्त झालेली नाहीये. फातिमा बीबी ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होत्या, सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश नव्हत्या. ही बाब इथं सुद्धा लक्षात ठेवा ते संबंधित. त्याच्यानंतर लक्षात होतं, सर्वाधिक काळ जर कोण असेल तर YV चंद्रचूड यांचा कार्यकाळ 78 ते 85, जी सुरुवातीलाच आपण लेक्चर चालू करायच्या आधी सांगितलं होतं. एकंदरीत शरद बोबडे हे 47वे सरन्यायाधीश झालेले आहेत. 18 नोव्हेंबर 2019 रोजी शपथ घेतली आणि ते 17 महिने पदावर राहणार आहेत. 23 एप्रिल 2021 रोजीला ते निवृत्त होणार आहेत. अयोध्या प्रकरणी सुनावणी घेणाऱ्या खंडपीठाचे ते दुसरे न्यायाधीश होते. आणि आधार ओळखपत्र आणि गोपनीयतेच्या अधिकारासंदर्भात न्यायालयाच्या 3 सदस्यीय खंडपीठाने निकाल दिला. या खंडपीठात शरद बोबडे यांचा सुद्धा समावेश होता. एकंदरीत कशा प्रकारची पार्श्वभूमी, यांच्या कुटुंबाला कायदा व्यवस्थेची लाभलेली आहे. सपंदर आजोबा वकील होते, त्याच्यानंतर वडील 2 वेळेस महाराष्ट्राचे महाधिवक्ता राहिले 80 आणि 85 बंधू त्यांचे विनोद बोबडे हे काय आहे, तर सर्वोच्च न्यायालयामध्ये वरिष्ठ वकील आणि घटनातज्ज्ञसुद्धा आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो, करंट करत असताना विशेषतः घटकावर लक्ष द्या. आणि आपण तेच करंट घेत आहे जे परीक्षेला येत आहे. ओके, म्हणजे परीक्षेला येणारच, कारण मागच्या प्रश्नपत्रिका आणि संभाव्य प्रश्नपत्रिका जर पाहिल्या तर पोलीस भरतीच्या असो किंवा मग कंबाईनच्या असो, दोन्हीचा जर कॉम्बो पाहिला तरी काय हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण हे पाहिलेलं होतं, सुरक्षा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याबद्दल पूर्णसुद्धा माहिती पाहिली होती. मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांना परीक्षा येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि आपलं यश आपल्याला लवकर संपादन होईल अशा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.